मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं कुठं पेंड खातंय हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विचारा. अजित पवारांची मंत्रिमंडळ विस्तारावरून घणाघाती टीका. मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं कुठं पेंड खात आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांना विचारा असं म्हणत घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर केली आहे. ते बीडमध्ये बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी या दोघांनी 24 तास काम केलं तरी देखील एवढ्या मोठ्या महाराष्ट्राचा गाडा पुढे नेता येणार नाही. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये निर्णय घेत असताना पूर्ण मंत्रिमंडळ असणे आवश्यक आहे हीच आमची मागणी आहे असं अजित पवार म्हणाले. विचारा, आम्ही पण सातत्याने बोलतोय की हे बरोबर नाही. तुम्ही दोघं किती प्रयत्न केला, 24 तास काम केलं तरी देखील एवढ्या मोठ्या महाराष्ट्राचा गाडा पुढे नेत असताना, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले निर्णय घेत असताना, त्याच्यामध्ये फुलफ्लेज मंत्रिमंडळ अस्तित्वात असलं पाहिजे हेच आमचं मागणं आहे, हेच आमचं सांगणं आहे. पण कुठं घोडं पेंड खातंय ते काही कळं ना, ते त्या दोघांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.